कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित नवोपक्रम ई क्लासमध्ये प्रथमतः आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि मुख्याध्यापक संघानं हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमामध्ये मला भाग घेण्याची संधी प्राप्त करून दिली आहे त्याबद्दल मी मुख्याध्यापक संघाचे तसेच आमच्या गणित विषय समितीचे हार्दिक असे आभार मानतो। आजच्या तासिकेला आपण गणित भाग एक या प्रकरणातील छोटासा भाग शेअरच्या आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या तासिकेला तुम्ही शेअरच्या संदर्भात विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये शेअर असेल, स्टॉक एक्सचेंज असेल म्हणजे शेअर मार्केट असेल, किंवा भांडवल असेल, प्रवर्तक असेल, किंवा दर्शनी किंमत, परताव्याचा दर, गुंतवणुकीचा दर, अशा विविध संकल्पनांचा अभ्यास तुम्ही पाठीमागच्या तासिकेला केलेला आहात। आजच्या तासिकेला आपण दलाली म्हणजे काय याचा आणि त्याच्यावरचा वस्तू सेवा कर याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दलाली हा जो शब्द आहे तुम्ही याच्या अगोदर इयत्ता 8वीला सूट कमिशन नावाचं 9 नंबरचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये दलाली या शब्दाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे किंवा दलालीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। त्या ठिकाणी दलाली या शब्दाकरता विविध शब्दप्रयोग देखील आपण वापरलेले आहेत। म्हणजेच बघा, या ठिकाणी आपल्याला गुरेढोरे किंवा जनावरे जर विकून देण्याचं काम एखाद्या मध्यस्थामार्फत आपण जर करत असू तर त्या मध्यस्थाला आपण दलाल असं संबोधतो आहे आणि त्याला दिला जाणारा जो मोबदला आहे त्या मोबदल्याला आपण दलाल असं म्हणतो आहे। त्याचबरोबर वह्या असतील, पुस्तके असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील, ती विकून देण्याचं काम एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती करतो, त्या व्यक्तीला त्याच्या मोबदल्यात दिला जाणारा जो काही मोबदला असतो त्या मोबदल्याला आपण कमिशन असं म्हटलं होतं आणि त्या व्यक्तीला आपण कमिशन एजंट असं म्हटलं होतं। त्याच पद्धतीनं आपण शेतीमाल जो आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, फुले असतील, त्यांची विक्री करून देण्याचं काम देखील एखादी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला दिला जाणारा जो मोबदला आहे त्याला आपण आडत असं म्हणत होतो आणि त्या व्यक्तीला आडते असं म्हणत होतो। आजच्या या तासिकेला आपण शेअरच्या संदर्भात दलाली या घटकाचा अभ्यास पुन्हा एकदा करणार आहोत। पहा, दलाली हा जो शब्द आहे त्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री खाजगीरित्या करता येत नाही। शेअरची खरेदी विक्री जी आहे ती अधिकृत व्यक्ती किंवा संस्थेमार्फत केली जाते। अशी जी अधिकृत व्यक्ती किंवा संस्था असते त्या व्यक्तीला किंवा संस्थेला आपण दलाल किंवा त्याला इंग्लिशमध्ये शेअर ब्रोकर असं म्हणतोय। आता दलालामार्फत जी शेअरची खरेदी विक्री होते तेव्हा दलाल बाजारभावाप्रमाणे जी रक्कम घेतो किंवा दलालाला त्याच्या ते जे शेअर्स आहे ते खरेदी विक्री करण्याच्या बदल्यात जो काही मोबदला मिळतो त्याला आपण दलाली असं म्हणतोय, त्याला इंग्लिशमध्ये ब्रोकरेज असं म्हटलं जातं। आता ही जी दलाली आहे ती शेअर खरेदी करताना किंवा विक्री करताना देखील दलालाला द्यावी लागते। आता या दलालीचा खरेदी करताना किंवा विक्री करताना कशा पद्धतीनं दलाली आकारली जाते हे एका छोट्याशा उदाहरणाच्या साहाय्यानं आपण समजावून घेऊया। आपल्या समोर या ठिकाणी फलकावर उदाहरण आहे, बघा। उदाहरण क्रमांक एक, समजा 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे, दलालीवर दर, दलालीचा जो दर दिलेला आहे तो 0.5% दिलेला आहे, असे 100 शेअर विकत घेताना किती रक्कम द्यावी लागेल किंवा असे 100 शेअर विकले तर किती रक्कम मिळेल
हे आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. पहा आपल्याला दोन प्रकारे या ठिकाणी हे समजावून घ्यायचं आहे. एक वेळ शेअर खरेदी करताना या ठिकाणी दलाली कशा पद्धतीने आकारली जाते आणि शेअरची विक्री करताना दलाली कशा पद्धतीने आकारली जाते ते या उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजावून घेऊया. पहा सुरुवातीला आपण हे शेअर खरेदी करताना हे शेअर खरेदी करताना आता पहा शेअर खरेदी करताना आपल्याला सुरुवातीला एका हे शेअर खरेदी करताना दलाली कशा खरेदी करताना दलाली म्हणजे एका शेअरची खरेदी किंमत एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजार भाव अधिक दलाली लक्षात घ्या. एका शेअरची खरेदी किंमत या ठिकाणी पाहत असताना आपल्याला त्याचं एक सूत्र तयार करावं लागतं. एका शेअरची खरेदीची किंमत बरोबर बाजार भाव अधिक दलाली म्हणजे आपण बाजार भावाप्रमाणे या ठिकाणी शेअरची किंमत देत असतो त्याबरोबर आपल्याला दलालाला दलाली देखील द्यावी लागत असते. त्यामुळं एका शेअरची खरेदीची किंमत बरोबर बाजार भाव आणि त्याच्यामध्ये दलाली या ठिकाणी मिळवली जाते. आता आपल्याला या ठिकाणी माहिती आहे उदाहरणामध्ये आपल्या शेअरचा जो बाजार भाव आहे तो या ठिकाणी 150 रुपये बाजार भाव आहे. त्यामुळं आपण बाजार भाव या ठिकाणी 150 रुपये लिहूया. त्याचबरोबर दलाली जी असते ते नेहमी बाजार भावावर आकारली जाते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दलाली बाजार भावावर आकारली जाते त्यामुळं 150 रुपयेचा आपल्याला दलालीचा दर दिलेला आहे 0.5%. त्यामुळं 150चा 0.5% एवढी या ठिकाणी दलाली असणार आहे. 150 रुपयाचा 0.5% इतकी या ठिकाणी दलाली असणार आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला 150 रुपये जो आहे तो बाजार भाव आहे त्याचबरोबर 150चा 0.5% बाजार भावावर दलाली या ठिकाणी आपण आकारतोय. 150 गुणिले 0.5% म्हणजे 0.5/100. ओके या ठिकाणी बघा आपल्याला 150 रुपयाचा 0.5% या ठिकाणी आपण बघितलेला आहे. बघा ही शून्य आणि ही शून्य निघून जाईल. पुन्हा या ठिकाणी आपल्याला 150 अधिक इकडं 15575 एका घरानंतर पॉईंट येईल 7.5 होईल आणि त्याला 10 होईल. आता बघा आपल्याला 10 असल्यामुळं एक घर या ठिकाणी 10 काढून टाकण्यासाठी एक घर पुढं जाईल. आणखी आपल्याला 150 अधिक 0.75 रुपये एवढं या ठिकाणी आपल्याला 150 रुपयाचा 0.5% म्हणजे 0.75 रुपये एवढे या ठिकाणी मिळेल. आता 150 अधिक 0.75 म्हणजे 150.75 रुपये एवढी एका शेअरच्या खरेदीची किंमत आपल्याला मिळेल. एका शेअरच्या खरेदीची किंमत 150.75 म्हणून या ठिकाणी आपण लिहूया एका शेअरच्या खरेदीची किंमत बरोबर 150.75 रुपये एवढी एका शेअरच्या खरेदीची किंमत असेल. आता बघा असे आपल्याला विचारलेलं आहे 100 शेअर्स विकत घेताना म्हणजे 100 शेअर्स खरेदी करताना या ठिकाणी किती किंमत द्यावी लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याकडं एका शेअरच्या खरेदीची किंमत
150.75 रुपये आपल्याला मिळालेले आहे। अशा 100 शेअरच्या खरेदीची किंमत जर आपल्याला काढायची झाली तर 100 × 1 शेअरच्या खरेदीची किंमत आपल्याला करावी लागेल। म्हणून 100 शेअरच्या खरेदीची किंमत म्हणून 100 शेअरच्या खरेदीची किंमत बरोबर आपल्याला एका शेअरच्या या ठिकाणी खरेदीची किंमत 150.75 या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। असे 100 शेअर्स खरेदी केलेत त्यामुळे 100 × 150.75 ही एका शेअरच्या खरेदीची किंमत आहे। आपण 100 × 150.75 मग आपल्याला 100 नजर 150.75 ला जर गुणलं तर या ठिकाणी हे जे दशांश स्थळ आहे ते त्या उजव्या साईडला या ठिकाणी 2 घर जाईल आणि आपलं उत्तर आपल्याला 15,075 रुपये एवढं आपल्याला उत्तर मिळेल। आणि ही जी किंमत आहे 100 शेअरच्या खरेदीची किंमत आपल्याला मिळाली 15,075 रुपये। आता याच्यामध्ये एक गोष्ट गांभीर्याने बघणं गरजेचं आहे, कोणती बघा, आपल्याला 15,000 रुपये जे मिळालेले आहेत ते बाजार भावाप्रमाणे शेअरची दर्शनी किंमत आपल्याला मिळालेली आहे। आणखी अधिक जे 75 रुपये जे आहे ती आपली दलाली असणार आहे। ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण पुढच्या एका उदाहरणामध्ये आपल्याला या गोष्टीचा वापर करायचा आहे। इथं दर्शनी किंमत जी आहे बाजार भावाप्रमाणे ती 15,000 रुपये आहे आणि त्याचबरोबर दलाली टोटल या ठिकाणी 100 शेअर पाठीमागं 75 रुपये इतकी दलाली या ठिकाणी द्यावी लागलेली आहे। त्यामुळं शेअर एक शेअर या ठिकाणी खरेदी करतानाची किंमत आपल्याला बाजार भाव अधिक दलाली ही या ठिकाणी आपण या सूत्राच्या साहाय्याने बघितली आणि ती जी किंमत आहे ती आपल्याला 150.75 मिळाली होती। अशी 100 शेअरच्या खरेदीची किंमत जी आहे ती आपल्याला 15,075 रुपये या ठिकाणी मिळालेली आहे। हे शेअर खरेदी करतानाची या ठिकाणी आपली एकूण गुंतवणूक असणार आहे, एकूण गुंतवणूक आपल्याला 15,075 रुपये मिळालेले आहे। असंच या ठिकाणी आपल्याला शेअर विकत असताना देखील आपल्याला दलाली काढावी लागेल। आपण हे शेअर विकताना दलाली काढूया। पहा या ठिकाणी आपण हे शेअर विकताना पुन्हा आपल्याला एका शेअरची विक्री किंमत काढावी लागेल। अगोदर आपण एका शेअरची खरेदीची किंमत काढली होती, आता आपल्याला एका शेअरची विक्री किंमत काढावी लागेल। एका शेअरची विक्री किंमत बरोबर आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला एका शेअरची या ठिकाणी आपण दलाली वजा करतोय कारण शेअर विकत असताना आपल्याला जरी रक्कम मिळत असली तरी देखील आपल्याला आपल्या त्या रकमेमधून किंवा आपल्याकडील रकमेमधून आपण दलालाला दलाली देत असतो, त्यामुळं ती दलाली आपल्याला मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यामधून वजा करावी लागते। त्यामुळं एका शेअरची विक्री किंमत आपल्याला बाजारभाव वजा दलाली अशी या ठिकाणी या सूत्राच्या साहाय्याने काढावी लागेल। एका शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली। आता बघा या ठिकाणी आपण अगोदर बाजारभाव आपल्याला माहिती आहे 150 रुपये हा आपला बाजारभाव आहे, 150 रुपये वजा दलाली जी असणार आहे ती 150 0.5%। ओके अगोदर ही किंमत आपण काढलेली आहे, याच्या अगोदर 150 वजा 150 0.5% म्हणजे या ठिकाणी 0.75 ही किंमत अगोदर आपण या ठिकाणी काढलेली आहे। त्यामुळे 150 वजा 0.75 म्हणजे आपल्याला 150 मधनं 0.75 गेले तर 149.25
म्हणजे 150.25 रुपये एवढी एका शेअरची विक्री किंमत आपल्याला मिळेल. आणि म्हणून एका शेअरची विक्री किंमत एका शेअरची विक्री किंमत बरोबर 149.25 रुपये एवढी एका शेअरची विक्री किंमत मिळेल. आता आपल्याला विचारलेलं काय की 100 शेअर विकून किती रुपये मिळाले. मग आपल्याला एका शेअरची विक्री किंमत मिळालेली आहे. अशा 100 शेअरची विक्री किंमत काढत असताना आपल्याला एका शेअरच्या किमतीला 100 या ठिकाणी गुणावं लागेल आणि आपल्याला ती किंमत काढावी लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी 100 शेअरची विक्री किंमत बरोबर 100 × 149.25 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 14,925 रुपये मिळतील. 14,925 रुपये. म्हणून 100 शेअरच्या विक्री किंमत तर आपल्याला टोटल 15,075 रुपये या ठिकाणी मिळतील. म्हणजे 15,075 रुपये गुंतवावे लागतील. त्याच्यामध्ये बाजारभावाप्रमाणे 15,000 रुपये ही दर्शनी किंमत असेल आणि 75 रुपये या ठिकाणी दलाली असेल. त्याचबरोबर 100 शेअर्सची विक्री करताना एका शेअरची विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला सूत्रानुसार बाजारभाव वजा दलाली करून या ठिकाणी आपण 149.25 रुपये एवढी एका शेअरची विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे. अशी 100 शेअरची या ठिकाणी विक्री किंमत जी आहे ती आपल्याला काढावी लागेल. एका शेअरच्या विक्री किमतीला जर 100 जर आपण गुणलं तर आपल्याला 100 शेअरच्या विक्रीची किंमत या ठिकाणी मिळून जाईल. म्हणून 100 शेअरच्या विक्रीची किंमत बरोबर 100 × 149.25 म्हणजेच या ठिकाणी 14,925 रुपये एवढी एक 100 शेअरच्या विक्रीची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणून 100 शेअर जर विकले तर या ठिकाणी 14,925 रुपये एवढी रक्कम आपल्याला मिळेल. म्हणजे जर या ठिकाणी आपण 100 शेअर खरेदी केलेत तर आपल्याला 15,075 रुपये एवढी आपली गुंतवणूक असेल. त्याच्यामध्ये 15,000 रुपये ही आपली बाजारभावाप्रमाणे दर्शनी किंमत असेल आणि आपल्याला 75 रुपये ही आपली दलाली असेल. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाच्या सहाय्यानं आपण आता जे उदाहरण बघितलेलं आहे त्या उदाहरणाच्या सहाय्यानं एक दोन गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला दलाली जी आहे ती बाजारभावावर आकारली जाते, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शेअरची खरेदी विक्री या ठिकाणी करत असताना त्याच्या विवरणामध्ये दलाली आणि वस्तू सेवा कर धरून शेअरची किंमत ठरवली जाते. म्हणून आपल्याला अजून एक सूत्र तयार करता येईल. एका शेअरची खरेदीची किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली हे सूत्र या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये वस्तू सेवा कर देखील अधिक करावा लागेल. म्हणजे एका शेअरची खरेदीची किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली अधिक वस्तू सेवा कर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला एक नवीन सूत्र देखील तयार करावं लागेल. एका उदाहरणाच्या सहाय्यानं आपण दलाली आणि वस्तू सेवा कर कशा पद्धतीनं आकारला जातो हे या ठिकाणी आपण समजावून घेऊया. आपल्या समोर एक उदाहरण आहे फलकावर. समजा उदाहरण एक नुसार मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला होता त्या उदाहरणामध्ये आपल्याला बाजारभावाप्रमाणे शेअरच्या 100 शेअरच्या किंमत या ठिकाणी 15,000 रुपये होती आणि 75 रुपये दलाली होती. तेच उदाहरण या ठिकाणी आपण बघणार आहोत. समजा उदाहरण एकनुसार एका व्यक्तीने 15,075 रुपये शेअरच्या खरेदीसाठी दिले, या रकमेत 75 रुपये दलाली दिलेली आहे, तर त्यांना 75 रुपयेवर 18% दराने किती कर द्यावा लागेल
आणि त्यागपत्र देखील या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. पाहू या ठिकाणी आपण 18% प्रमाणे आपल्याला दलाली आकारता येईल आणि त्याचबरोबर त्या दलालीवर या ठिकाणी आपल्याला वस्तू सेवा कर देखील या ठिकाणी कशा पद्धतीने आकारून त्याचं विवरणपत्र कसं काढता येईल हे या ठिकाणी आपण बघूया. आपल्याला सांगताना त्यांनी 75 रुपयावर 18% दराने किती कर द्यावा लागेल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण कर काढूया 18% प्रमाणे 75 रुपयावर वस्तु सेवा कर म्हणजे GST बरोबर 75 × 18/100 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 75 ला 18 ने गुणावं लागेल. 18 × 95 शून्य हचाला 9 त्याचबरोबर 18 × 7 = 126 आणि हचालेला 9 = 135 म्हणजे आपल्याला 1350 रुपये मिळालेले आहेत आणि त्याला छेद या ठिकाणी 100. आता कालचे 100 या ठिकाणी काढून टाकण्यासाठी आपल्याला वरती 2 घरानंतर या ठिकाणी पॉईंट द्यावा लागेल. त्यामुळं आपल्याला जो कर आहे GST जो आहे 13 रुपये 50 पैसे एवढा या ठिकाणी आपल्याला 18% प्रमाणे GST या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला GST बरोबर 13 रुपये 50 पैसे एवढा आपल्याला GST आकारावा लागलाय. 75 रुपयावर जो GST आलेला आहे तो 13 रुपये 50 पैसे आलेला आहे. आता बघा आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे की याचं एक विवरणपत्र तयार करायचं आहे. पाठीमागच्या तासिकेला जसं आपण एक इनव्हॉइस तयार केलं होतं, कर बीजक तयार केलं होतं, तसं आपल्याला या ठिकाणी एक स्टेटमेंट ज्याला आपण विवरणपत्र असं म्हणतोय ते विवरणपत्र तयार करूया. आता या विवरणपत्रामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया आणि एक विवरणपत्र देखील तयार करूया. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा जो असणार आहे विवरणपत्रामध्ये तो शेअरची संख्या. दुसरा मुद्दा असणार आहे याच्यामध्ये बाजारभाव, हा दुसरा मुद्दा असणार आहे शेअरचा बाजारभाव. त्याचबरोबर शेअरची दर्शनी किंमत पुढचा मुद्दा असणार आहे दलाली. आता ही दलाली याचा जो दर आहे तो आपल्याला या ठिकाणी दलालीचा दर 0.5% त्या ठिकाणी दिला होता. आपण 0.5% प्रमाणे त्याचबरोबर दलालीवर 9% प्रमाणे गुड सर्व्हिस टॅक्स त्याचबरोबर दलालीवर 9% प्रमाणे SGST राज्य वस्तू सेवा कर आणखी शेअरची एकूण खरेदी किंमत अशा मुद्द्याद्वारे विवरणपत्र या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल. आता याच्यामध्ये बघा आपल्याला शेअरची संख्या जी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला 100 शेअर्स आपण 1 नंबरच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं, उदाहरण क्रमांक 1 मध्ये 100. आता मी या ठिकाणी बी लिहितो तर बीचा अर्थ काय होतो बघा, बी म्हणजे बाय, खरेदी केलीत असा अर्थ त्याचा होतो. आणि एस जर लिहिला असेल तर एस म्हणजे सेल, विक्री केलीत असा त्याचा अर्थ होतोय. आता या ठिकाणी खरेदी केलीत 100 शेअर्स त्यामुळे 100B असं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. शेअरचा बाजारभाव जो होता तो 150 रुपये शेअरचा बाजारभाव आहे. आता बघा 100 शेअर्स एका शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे
मग आपल्याला 100 शेअरची दर्शनी किंमत जर काढायची झाली तर 100 × 150 एक नंबरच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी अगोदर बघितलं होतं बघा आपण 100 × 150 म्हणजे 15,000 रुपये एवढी शेअरची दर्शनी किंमत असेल. आता या 15,000 रुपयेवर 0.5% प्रमाणे या ठिकाणी आपल्याला दलाली आकारायची आहे. 15,000 चा 0.5% म्हणजे आपण या ठिकाणी दलाली बरोबर 15,000 × 0.5/100 म्हणजे या 2 शून्या आणि अंशातल्या 2 शून्या निघून जातील. 15×5 = 75, 750 आणि 1 घरानंतर पॉईंट म्हणजे 75 रुपये एवढी दलाली असणार आहे. त्यामुळं दलाली 0.5% प्रमाणे 75 रुपये दलाली असणार आहे. आता या 75 रुपये दलालीवर या ठिकाणी 9% प्रमाणे CGST असणार आहे. आता हा जो घटक आहे तो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण GST काढलेला आहे. GST 13.50 रुपये आहे. आणखी आपल्याला माहिती आहे की CGST बरोबर SGST बरोबर GST/2 म्हणजे GST निम्मा भाग या ठिकाणी CGST आणि SGST असणार आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असताना 13.50/2 जर केलं तर आपल्याला 6.75 रुपये एवढा या ठिकाणी CGST भरावा लागेल. मग CGST या ठिकाणी असणार आहे 6.75 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या माहितीनुसार या ठिकाणी दलालीवर आपण SGST देखील या ठिकाणी काढलेला आहे आणि तो SGST असणार आहे आपला 6.75. या ठिकाणी आपण घेतलेला आहे CGST आणि SGST दोन्ही 9% प्रमाणे या ठिकाणी 6.75 येईल. त्यामुळे इथं 6.75 असणार आहे. आणि मग शेअरची एकूण खरेदीची जी किंमत आहे त्या शेअरच्या एकूण खरेदीची किंमत म्हणजे काय असणार आहे बघा. शेअरची दर्शनी किंमत असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये अधिक दलाली असेल आणि दलालीप्रमाणे CGST अधिक करावं लागेल आणि SGST देखील अधिक करावं लागेल. 15,075 + 13.50 म्हणजे टोटल आपल्याला 15,088.50 रुपये एवढी शेअरची एकूण खरेदीची किंमत असणार आहे. आणि हे आपलं शेअरच्या खरेदीचं या ठिकाणी विवरणपत्र तयार होईल. याच्यामध्ये या ठिकाणी आपण 100 शेअर्स खरेदी केले होते. 100 शेअर्समध्ये त्याचा बाजारभाव प्रति 150 रुपये प्रमाणे होता. आपण बाजारभाव 150 रुपये घेतलेला आहे. त्याचबरोबर शेअरच्या दर्शनी किंमत जी आहे ती आपण काढलेली आहे 100 शेअर्स आणि बाजारभाव 150 रुपये. त्यामुळं 150 × 100 शेअरची दर्शनी किंमत जी आहे ती शेअरची दर्शनी किंमत आपल्याला 15,000 रुपये मिळेल. आता या दर्शनी किमतीवर या ठिकाणी आपण दलाली काढलेली आहे. या ठिकाणी 15,000 चा 0.5% प्रमाणे या ठिकाणी आपल्याला दलाली मिळेल. 15,000 चा 0.5% प्रमाणे दलाली जी आहे ती आपल्याला 75 रुपये मिळेल. त्याचप्रमाणे आता दलालीवर 9% प्रमाणे 18% या ठिकाणी आपल्याला GST आहे, माहिती आहे 18% प्रमाणे त्याच्या निम्मा CGST असणार आहे. म्हणून दलालीवर 9% प्रमाणे CGST आपल्याला 6.75 रुपये या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर दलालीवर 9% प्रमाणे SGST आपल्याला 6.75 मिळेल. आणि शेअरची एकूण खरेदीची किंमत म्हणजे 15,000 + 6.75 + 6.75 = 15,088.50 रुपये एवढी शेअरच्या एकूण खरेदीची किंमत असेल. तर अशा पद्धतीनं एक विवरणपत्र देखील आपण याचं तयार केलेलं आहे. धन्यवाद. एवढं